नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्याची पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे 10, 11, 12, 13 आणि 14 सप्टेंबरपर्यंत नेमकी पावसाची सक्रियता ही कशा प्रकारची राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। ही जी आपण या व्हिडिओमध्ये अपडेट बघणार आहे, ही आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसने घेतलेल्या इन्फॉर्मेशनद्वारे ह्या ठिकाणी ही अपडेट बघणार आहे। त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाज काय आहे, त्यानंतर हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 10 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरपर्यंत अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व ढगफुटीसारखी सुद्धा शक्यता ही अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवण्यात येत आहे, कारण अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा हा येत्या 48 तासांमध्ये आणखीन जास्त तीव्र होण्याचे संकेत देण्यात येत आहेत। त्यामुळे अनेक भागांतील त्या ठिकाणी परिसराला, एरियाला सतर्कतेचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, त्यानंतर मराठवाड्याचा काही भाग, मध्य महाराष्ट्र व कोकण या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल। एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये 10, 11 व 12 हे 3 दिवस अत्यंत जोरदार पावसाचे त्या ठिकाणी असणार आहे। पावसाची सततधार या 3 दिवसांमध्ये या भागांमध्ये सुरूच राहणार आहे। अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता असणार आहे। पावसाचं स्वरूप वादळी वाऱ्यासह व त्या ठिकाणी मेघगर्जनेसह बघायला मिळेल। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही अत्यंत जोरदार त्या ठिकाणी दिसून येणार आहे। 10, 11 व 12 या 3 दिवस पावसाची सततधार ही सुरू राहणार आहे व 13 व 14 तारखेला पावसाचा जोर थोडा कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय राहील। 11 व 12 सप्टेंबर रोजी अनेक भागांमध्ये अत्यंत जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे 10 व 11 सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस अनेक भागात सक्रिय दिसेल। 12 सप्टेंबरपासनं पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ होऊन अत्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे। पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह असेल। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील समान परिस्थिती राहणार आहे। 12 तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे व अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता ही 12, 13 व 14 सप्टेंबरला या ठिकाणी सक्रिय राहील। 10 व 11 सप्टेंबरला रोजीसुद्धा आपल्याला अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिमी बघायला मिळेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये तर आपल्याला पावसाची सक्रियता पुढील 5 दिवस दशाला तशी बघायला मिळणार आहे। अत्यंत जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या भागात सक्रिय राहणार आहे। ढगांची उंची कमी झाल्यामुळं या ठिकाणी ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। अतिवृष्टीसारखा पाऊस या भागामध्ये बघायला मिळेल। 10, 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी या भागांमध्ये अत्यंत जोरदार पावसाची सक्रियता राहणार आहे। पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल। कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आणखीन जास्त तीव्र या भागामध्ये होत चाललेला आहे। त्यानंतर कोकणाचा जो भाग आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती 12 तारखेपासून पावसाने जोर पकडलेला दिसून येईल। 12, 13 व 14 सप्टेंबर रोजी या भागामध्ये अत्यंत जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसेल। 10, 11 सप्टेंबर रोजी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येईल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील अनेक भागांमध्ये आपल्याला 10 व 11 सप्टेंबर रोजी पावसाची रिपरिप बघायला मिळेल। 12, 13 सप्टेंबरला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये सक्रिय होताना आपल्याला दिसून येईल।
त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो परिसर आहे या भागामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. मुंबईमध्ये आपल्याला 10 व 11 सप्टेंबर रोजी 10 सप्टेंबरच्या सायंकाळपासून वातावरणामध्ये मोठा बदल होऊन पावसाची सततधार ही सुरू दिसणार आहे. व 11 सप्टेंबर रोजी देखील दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय राहून पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. व 12 व 13 सप्टेंबर रोजी कंटिन्यू त्या ठिकाणी सतत पावसाची धार त्या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सॉरी उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय होताना दिसून येईल. 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये अतिशय जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. त्र्यंबक, नाशिक या परिसरातील अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या परिसरामध्ये देखील आपल्याला जे आहे 10 सप्टेंबरच्या सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल. त्यानंतर जे आहे पावसाचा जोर कमी होऊन परत 12 ते 13 सप्टेंबर रोजी अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता या भाग परिसरात या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 10 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर पर्यंतची या 5 दिवसांची अपडेट राहणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे. अनेक भागांमध्ये पावसाच्या सक्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली पुढील 5 दिवसांची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील.